एकोड़ी ग्राम पंचायत में भ्रष्टाचार के खिलाफ कोई कार्यवाही न होने पर पूर्व पंचायत समिति सदस्य जयचंद बिसेन ने गांव की पानी टंकी पर चढ़कर विरोध प्रदर्शन शुरू किया। पूर्व पंचायत समिति सदस्य जयचंद बिसेन ने शिकायत की है कि एकोड़ी ग्राम अंतर्गत वर्ष 2020 और 21 एवं 2021-22 में 15वें वित्त आयोग सार्वजनिक उपयोगिता नागरिक सुविधाएं मनरेगा के तहत किए गए कार्यों में भारी मात्रा में भ्रष्टाचार हुआ है। गोंदिया तालुका में पंचायत भी हुई लेकिन शिकायत का समाधान नहीं होने पर बिसेन पानी की टंकी पर चढ़ गए और जिला प्रशासन का ध्यान आकर्षित करने की कोशिश की। पानी की टंकी और चढ़ लेला है, त्यांचा नाव आहे माजी पंचायत समिति सदस्य जयप्रकाश टेकचंद बिसेन। ये 2015 मध्ये माजी पंचायत समिति सदस्य होते कांग्रेस कडून। त्यांनी शासनाला चौकशी करण्याकरिता अर्जी लावली होती परंतु त्यांच्या चौकशीवर लक्ष दिला नाही आणि मग त्यांनी पर्याय शोधला की आता आपण टंकीवर चढून आत्मदहन करू। त्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती आता तर टेंभुर्णेकर सर यांनी विस्तार अधिकारीला आणि जयप्रकाश बिसेनला लिखित तारीख दिली होती 23 तारीखला चौकशीकरिता मी येणार, परंतु 23 तारखेला काल टेंभुर्णे सर उपस्थित झाले नाही आणि परत त्यांनी खोटा असा पत्र लिहिला की अर्जदार अनुपस्थित होते आणि त्या कारणाने ते आज टंकीवर चढून आत्मदहन करण्याची। बोलण्याचं असं आहे की जे ग्रामपंचायतमध्ये शासन निधी देत असते आणि त्या निधीला गावात बरोबर खर्च केला पाहिजे, परंतु इथं का होते 15 दिवस अगोदर पहिले विड्रॉल होते आणि कोणीनं आवाज उचलली तर मग सामान येते इथं। असे भ्रष्टाचार पुष्कळ आहेत इथं, आमच्या इथं कामं झालेले आहेत 10-10 लाखाचे, आरो प्लांट आहेत, गार्डन आहे, स्मशानभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, ते कामं झालेच नाही आणि ते निष्कृत दर्जाचे झालेले आहेत। म्हणून आम्ही हा मार्ग काढलेला आहे की ह्या मार्गाच्या द्वारे जाग येईल। माजी पंचायत समिती सदस्य जयप्रकाश बिसेन यांनी वारंवार ग्रामपंचायतला लिखित दिली की कामं बरोबर होत नाही, त्यांच्यावर तुम्ही लक्ष द्या, परंतु त्यांच्या लिखित कंप्लेंटवर ते कानाफुशी करत होते। म्हणून त्यांनी हा मार्ग पाणीवर टंकीवर चढायचा आत्मदहनचा निर्णय घेतला। ग्रामपंचायतच्या वरती प्रकाश बिसेन माजी सदस्य पंचायत समिती गोंदिया यांनी जे आरोप केलेले होते याच्यामध्ये गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे त्यांनी लिखित तक्रार दिलेली होती, त्या तक्रारीवर त्यांनी ज्या प्रकारे कारवाई करायला पाहिजे ती केलेली नाही म्हणून यांनी आज हे पाणी टंकीवर चढलेले आहेत। ग्रामपंचायतच्या कामावर जी काही चौकशी त्यांनी बसवलेली आहे ती चौकशी त्वरित करून त्यांना ते अहवाल त्यांनी द्यायला पाहिजे होते। गोंदिया जिला परिषद और पंचायत समिति तिरुडा को लेकर बार बार इसकी शिकायत की गई और वरिष्ठ अधिकारियों ने 23 अप्रैल 2024 तक इस भ्रष्टाचार की जांच करने का वादा किया, लेकिन वादा पूरा नहीं हुआ और उन्होंने टंकी के ऊपर चढ़कर विरोध प्रदर्शन किया, भ्रष्टाचार की जांच होने तक नीचे नहीं उतरने की चेतावनी दी। लेकिन शाम के 5 बजे होने के बावजूद भी जिला प्रशासन बिसेन को नीचे लाने में सफल नहीं हो सका। एनबीसी न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।